चंद्रकांत खैरे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये ते आजला उमेदवारी अर्ज भरतील. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी खैरे मोठं शक्तीप्रदर्शन करणार आहेत आणि या निमित्तानं आदित्य ठाकरे हे सुद्धा संभाजीनगरमध्ये येत. आणि याविषयी अधिक बोलूया. सचिन झिरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सचिन, आदित्य ठाकरे आज संभाजीनगरमध्ये येत आहेत, चंद्रकांत खैरे उमेदवारी अर्ज दाखल करतात आणि त्यानिमित्तानं होत असलेली तयारी तुमच्या मागे दिसते. नक्कीच गुरु, एक मोठं शक्तीप्रदर्शन आज महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याकडून केलं जाणार आहे. तशी तयारी देखील त्यांची सुरू झालेली आहे आणि या रॅलीमध्ये त्यांचे सर्व घटक पक्ष महाविकास आघाडीचे राहणार आहे. राष्ट्रवादी असेल, शरद पवार गट असेल, काँग्रेस असेल किंवा इतर जे त्यांचे सहकारी पक्ष असतील ते सर्वजण यामध्ये सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे या ठिकाणी येणार आहे आणि रोड शो करून ते उमेदवार चंद्रकांत खैरे यांचा फॉर्म भरणार. त्यामुळे आजचा दिवस हा महत्वाचा राहणार कारण की छत्रपती संभाजीनगरचे सर्व पक्षाचे उमेदवार आता जाहीर झालेले आहेत, रण दमायला आता सुरुवात झालेली आहे. आज महत्वाचे मानले जाणारे चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत, ते आज फॉर्म भरणार. या निमित्ताने आज नेमके काय काय घडामोड होते हे पाहणं देखील महत्वाचं राहणार आहे. त्याचबरोबर ही जी रॅली आहे त्याचे रूपांतर छोटेखानी सभामध्ये होणार आहे. यामध्ये आदित्य ठाकरे या सभेत कोण कोणावरती कशी टीका करणार, काय मुद्दे असणार, हे सगळं आपल्याला बघायचं. धन्यवाद सचिन या सविस्तर माहितीसाठी.